आपला हा कार्यक्रम किती जाळ काढणार आहे तुम्हाला कळलं असेल की तुम्ही जेवढे लोक आलाय तेवढेच पोलीस आले असं जनरली नसतं. कुणीतरी एखादा पोलीस आत असतो पण आज तुम्ही ज्वालाग्राही कार्यक्रम घेतलेला आहे असं त्यांचं मत आहे. आणि बाबा असं म्हणाले की आपण घटनेचा कार्यक्रम घेतला आहे. उद्या राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, आपण राष्ट्रीय विज्ञान दिनाचा सप्ताह पाळतो. राष्ट्रीय विज्ञान दिनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवायचा असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो की कार्यकारण भाव तपासा. आणि फलज्योतिष काय सांगतं, 8 कोटी किलोमीटरवर मंगळ आहे तो बरोबर मुलीच्या पत्रिकेमध्ये येऊन रस्ता रोको करतो. 63 कोटी किलोमीटरवर गुरु आहे तो बरोबर अभ्यास करणाऱ्या पोराच्या मध्ये व्यत्यय आणतो आणि त्याचं थांबवतो. 145 कोटी किलोमीटरवर शनी आहे आणि तो नुसता गॅसचा बदला आहे, त्याला त्याचं झालं थोडं. आणि 7.5 वर्ष तुमच्या मागं लागतो हे थोतांड नाही. त्यामुळे या देशात जर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा असेल तर नुसता संगणक आणून चालणार नाही, अंधश्रद्धाचं निर्मूलन केलं पाहिजे. हा या कार्यक्रमाचा एक भाग आहे. कृपा करून लक्षात ठेवा, आम्ही सनी कधी सनसनाटी कार्यक्रम घेतलेले नाही. सनसनाटीपणावर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे हा एक भाग आहे. आणि दुसरा अधिक गंभीर भाग, स्वतःच्या कुंडलीमध्ये जे ग्रहयोग आहेत त्याच्यामुळे आयुष्याचं वाटोळं होणार म्हणून या पुण्यामध्ये नवरा बायको आणि 2 गोजीरवाणी मुलं यांना संपवण्यात आलं. त्याचा अर्थ कळला तुम्हाला? याचा अर्थ असा की त्यांनी असं मानलं की ही जी कुंडली आहे ही कुंडली माझी आहे बरं का. काल काही जणांनी पत्रकारांनी विचारलं, दाभोळकर तुमची कुंडली आहे का? तर मी लगेच कॉम्प्युटरवर सांगितलं, याला माझी कुंडली काढ बाबा. ही जी कुंडली आहे याच्यावरनं आयुष्यात काय घडेल हे कळतं म्हणे. म्हणजे ही कुंडली हे भविष्याचा दैवाचा नकाशा झाला. आणि आपण तर दैव मानणारे नाकारणारे लोक आहोत, आपला दैवावर विश्वास नाही. आपल्याला खात्री आहे की आपलं भविष्य हे स्वतःच्या मनगटावर अवलंबून असतं, आकाशातल्या ग्रगोल ताऱ्यावर नाही. त्यामुळे बाबा जे म्हणाले ते जर तुमच्या लक्षात आलं असेल तर लक्षात घ्या, कुंडलीला या देशामध्ये मान्यता आहे. पण या देशामध्ये कर्मविपाक सिद्धांत आहे, या देशामध्ये प्रारब्ध मानलं जातं. आणि तुमचं प्रारब्ध तुम्हाला कुंडली कळतं म्हणून कुंडलीला मान्यता आहे. तेव्हा अवैज्ञानिकता आणि दैववाद या दोन गोष्टी नष्ट करण्यासाठी आपण फक्त 2 मिनिटात स्वतःची कुंडली जाणणार आहोत. आणि मला यात काही आश्चर्य वाटत नाही. आजच्या शतकात एकदाच ही कुंडली जाळली, 1995 साली साताऱ्याला. त्यावेळी एन डी पाटील होते, आज बाबा आडवाणी विद्याताई आहे. त्यावेळी पण पोलीस इन्स्पेक्टर आले, ते म्हणजे तुम्हाला कुंडली जाळता येणार नाही. आम्ही म्हणतो जाळणार, ते म्हणजे अटक करू. एन डी पाटील म्हणजे करावं वाटेल. एकदा कळू दे महाराष्ट्रात की कुंडली जाळल्यामुळे अटक होती, एकदा चर्चा तर होऊ दे महाराष्ट्रात. त्याच्यामुळे मी असं मानतो की त्यांच्याकडे पुरेसं सामंजस्य आहे. परंतु आपण राष्ट्र पुढे नेणारा कार्यक्रम करतोय, राष्ट्राला वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे नेणारा कार्यक्रम करतोय, त्याला जर कायदा सुव्यवस्था म्हणून अडथळा आणण्यात आला तो आणला जाणार नाही अशी मला वाटतं. तर त्याचा अर्थ एवढाच आहे की आपल्या प्रशासनात देखील वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलेला नाही. म्हणजे त्यांच्या कुंडल्या बघायला पाहिजे की त्यांच्या कुंडल्यात काय काय असो. तर एवढं पुरेसं आहे. आणि मी असं मानतो की याच्यानंतर विद्याताई बोलतील, पुढं काय होणार आहे ते मी आपल्याला सांगतो. आपण काही जण उभे राहा, काही जण खाली बसा. एका गटामधील तुमच्यापैकी 4-4 जणांच्यामध्ये मिळून एक मेणबत्ती दिली जाईल, ती पेटवली जाईल. तुमची कुंडली ही वरच्या बाजूला त्याला मेणबत्ती लावा आणि लगेच शेजारच्या 2 बाजूला लावा. तुम्ही मेणबत्ती आहेत 12, तुम्ही आहात 25 जण. म्हणजे ती कुंडली हळूहळू जायची, तुम्ही खाली लावली तर भरकन जायची. आणि ती सगळी तुम्ही अशी करा की ज्याचा फोटो आला पाहिजे. आपण महात्मा फुलेची जेवढी घोषणा देऊ त्याआधी विद्याताईंचं भाषण संपलं की आपण एक संकल्प करायचा आहे. त्याच्यामध्ये आपला वैचारिक आशय आहे. मी पत्रकारांना जरूर विनंती करीन की आपण हा संकल्प छोटा आहे घेऊन जावा आणि उद्या चौकटीत छापा. संकल्प म्हणून झाला की त्याच्यात मला द्या तुम्ही त्या संकल्पाच्या प्रती, म्हणजे पत्रकारांना देता येतील तेव्हा तो विचार.